त्र्यंबकेश्वर गावातील नागाची आगडी वेगळी पूजा। आज नागपंचमी। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी प्रामुख्याने सापांची पूजा केली जाते। नागदेवता भगवान शिव यांनाही प्रिय आहेत, म्हणून या दिवशी भगवान शिव आणि नागदेवता यांची पूजा केली जाते। हिंदू आणि भारतीय संस्कृतीत वनस्पती आणि प्राणी यांसारख्या निसर्गाच्या घटकांना विशेष स्थान आहे। आपले बरेच उपवास आणि सण फक्त या नैसर्गिक घटकावर आधारित आहेत। यापैकी एक सण म्हणजे नागपंचमी। या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवताला प्रसन्न करण्याची पद्धत आहे। अशा प्रकारची पूजा बघण्यासाठी आज आपण पोहोचलो आहोत अकोला जवळ असलेल्या कडंबेश्वर या गावी। इथे सोपीनाथ महाराज मंदिर आहे। पुरातन काळापासून नागाची पूजा करून शेतीमधील वारूढ दर्शन करण्यात येते। अतिशय भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात हा सण साजरा झाला। गावातील सर्व जाती धर्माचे पुरुष व महिला एकत्र येऊन नागदेवताची आरती व पूजा करतात आणि संपूर्ण गावातील नागरिकांना जेवण म्हणून प्रसाद दिला जातो। बिरद जे आहे हे जवळपास चार पिढ्यापासून चालू आहे। आता सध्या म्हणजे त्याचे आबा चालवत होते दत्तू मिस्त्री, त्याच्यानंतर बलदेव मिस्त्री, त्याच्यानंतर प्रल्हाद मिस्त्री आणि त्याच्यानंतर परफुल मिस्त्री। आता त्याचे नातू आहेत जवळपास भूषण रौंदळकर आणि अविनाश रौंदळकर। हे सातत्यानं जवळपास चार पिढ्यापासून हे चालवत आहे आणि याच्यानंतर दर नागपंचमीले या ठिकाणी भजन होते। भजन झाल्यानंतर त्या पाटीची पूजा होते। पाटीची पूजा झाल्यानंतर इथून आम्ही सरळ वारुळावर जातो। वारुळावर गेल्यानंतर तिथं पूजा होते, तिथं आरती केल्या जाते। आरती केल्यानंतर पूर्ण गावातून पालखी निघते। गावात सर्व मंडळी, गावातली मंडळी सर्व पूजा करते आणि त्याच्यानंतर मारुतीच्या मंदिरावर या पालखीचा समारोप होतो आणि तिथून हे पाटी पुन्हा या मंदिरावर आणली जाते, इथं ठेवल्या जाते। त्यानंतर पाच दिवस सतत भजन केल्या जाते आणि पाच नंतर पंचमीचा भंडारा असते। भव्य भंडारा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाची सांगता होते। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो।